की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस बळकवायचं. आज काल मुंबई महापालिकेत मिंदेगड गेला होता, आज आरएसएस कार्यालयात गेला होता. म्हणजे आज सुद्धा आरएसएस कार्यालयावरती सुद्धा ते ताबा सांगायला गेले होते की हा एक त्याचं उत्तर नाही मिळालं अजून. कारण आता शेवटी काय होतं, ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वतः काही निर्माण करण्याची ताकद नसते, कुवत नसते, ते सरळ सरळ उघड उघड चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात. तर हीच एक काय असतं की शेवटी हा मानसोपचार तज्ञांना विचारण्याचा विषय आहे की काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही, काहीतरी केलं तर पाहिजे, काही करू शकत नाही, त्यांची जाणीव असते, स्वतःच्या सुमार कुवतीची एक जाणीव असते. मग ते न्यूनगंडाचा रूपांतर ते अहंगंडात करतात. पण तो कसा करतात की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस बळकवायचं. आज मला आरएसएस कार्यालयात ते गेले होते, तिथून बाहेर पडले असावेत, पण आरएसएसचे म्हणजे भागवत साहेबांना पण विचारतोय की जरा कोपरे कोपरे तपासून बघा, कुठे लिंब टाचण्यात पडलेत का ते पण बघून घ्या.